स्किल डेव्हलप त्याच्या आम्ही ट्रेनिंग देतात टेक्नॉलॉजी अवेअर करतात लाईक करन्सी आता आम्ही एकटे बोलतात सो करन्सी नोट जी पे ऑल द थिंग्स कसे यूज करपाचे किती यूज करपाचे सिक्युरिटी किती दोरपाची लोकांक किती सांगपाचे ना किती सांगपाचे कशी स्क्रीन हे करपाची सो आता वो फोन तुम्ही पळतात आता त्याची स्क्रीन तुम्हाला आता दिसची ना की जर हा यूज करता आय कॅन यूज दिस बट तुमकां हेजी स्क्रीन दिसची ना बिकॉज ऑफ हांवें तेजी स्क्रीन हायड केली बिकॉज ऑफ प्रायवसी आता इफ जर कोणी सायटेड येयलो आणि त्यांनी विचारले की तुम्ही कसे यूज करता आता ही स्क्रीन दिसता म्हणून अशी इफ आय एम नॉट रॉंग सो आय कॅन गिव्ह टॅब ॲप स्क्रीन ओपन मायक्रोसॉफ्ट फोल्डर सॅमसंग फोल्डर ॲमेझॉन फोटो डिटेल्स की माय आयज सो आता हो एक ॲप असा की माय आयज हो एक आमचा आमचा यूजफूल ॲप हेतूनसून आम्ही किती करू शकता किती करू शकणार हे सगळे आम्ही ट्रेन करतो म्हणजे हा स्कुलात भुरग्यां सो इफ पॉसिबल आता हांगा दोन तीन स्कूल्स आसा स्पेशल स्कूल्स एक बरवरी आसा संजय स्कूल एक आमचे स्कूल आसा जे स्कुलान हांव शिकला ते फोंडा आसा दॅट इज अ गव्हर्मेंट स्कूल आणि एक हे आसा गोवान ॲप That is my number, no? You are doing good, eh? I am Glenn Ticklo. Yeah. Is your name, yeah, yeah, now yeah. I will double that here. Yeah. Come on. So now, Hold you will me. Asking me to continue karna. Continue karpa zai ka ashe. Then I will continue this. Edit. Pay. अब मैं दूंगी आवाज समाप्ति में उनको अब समाप्ति में कहाँ है आई डोंट नो ठीक है पर समाप्ति में मुझे वो मुझे आवाज नहीं देगी कि मैं यहाँ हूँ वो मुझे हादिक नहीं आ जाओ ठीक है तो क्या मैं उस चीज को समझ पाती हूँ या फिर हमारे बीच में होती है मिसअंडरस्टैंडिंग वो देखते हैं ठीक है ओके ओके आई ओके मुझे समाप्ति मैम समझते हैं कि आप यहाँ पे हो समझते हैं आर यू देयर यस सो समझते हैं हमने दो बार मेरे को आवाज नहीं दी शायद हो सकता है उन्होंने हाथ दिखाया हो है ना बट तीसरी बार उन्होंने मेरे को आवाज दी तब मेरे को पता चला कौन से सेट में वो है राइट अगर वो मेरे को आवाज नहीं देती ना तो मैं समझती कि वो नहीं है और फिर मैं किसी और का नाम लेती तो फिर वो क्या हो जाता मेरे उनके बीच में कम्युनिकेशन एक्चुअल में वो वहाँ पे है वो तो अपनी तरफ से कोशिश कर रही है पर मुझे समझ में नहीं आ रहा है ना वैसे ही ये हो गया मिस कम्युनिकेशन का ठीक है अब हम लोग देखते हैं जैसा अदनान सर ने बताया ना कि बॉस और वो तो हमें हमारे पर्सनल में भी जरूरी है ना पर्सनली हमें इंटरेक्शन करना जरूरी है जो घर में हो चाहे ऑफिशियल हो है ना तो अभी देखो मेरे मतलब क्या हमने एक्सप्रेशंस मुझे रिचा मैम मुझे मतलब मुझे आवाज मैं इधर तो ये रिचा मैम इधर है ठीक है रिचा मैम मेरी बहुत अच्छी फ्रेंड है ठीक है बट मैं उनसे कम्युनिकेट नहीं कर पा रही ठीक है आज मेरे साथ बहुत कुछ हुआ है कॉलेज में बहुत ही ज़्यादा और मैं गई हूँ उनके पास ठीक है मेरा एक्सप्रेशन नहीं है कुछ नहीं है ठीक है वो तो वो समझ पाएंगे मेरे को नहीं नहीं अगर मैं उनको बताती हूँ पता है रिचा आज मेरे साथ ऐसे से हुआ बहुत बोरिंग डे था कॉलेज में मुझे बहुत बुरा लगा उसने मुझे ऐसा बोला तो मुझे ऐसा लग रहा था कि मैं उसको मारूँ सो अब उनको समझ में आया अरे क्या था मेरा एक्सप्रेशन जो तुम्हारी साउंड है कि नहीं तुम किसी चीज से डरे हुए हो या घबराए हो और आपको फील हुआ कि मुझे गुस्सा भी है गुस्सा भी है और ठीक है तो मैंने उनको खुद कम्युनिकेट किया तो मैं वो मेरे फीलिंग्स को समझ पाए और मेरे से ठीक से इंटरेक्शन कर पाए तो सेम चीज ऐसी होती है ठीक है
आया समझ में कि आप मुझे करके दिखाना चाहोगे कोई भी आप में से क्या करना है संगीता जी? अभी आप लोगों को मैं सिचुएशन दूंगी ऑफिशियल, ठीक है? अब मैंने लिखा है पर्सनल, है ना? अब आपको करना है इसी को ऑफिशियल में करना है, मतलब बॉस एंड एम्प्लॉय के बीच, ठीक है? तो ये हम लोगों को करनी है एक्टिविटी? आपको एक को करना है, कोई दो को? अच्छा, आप और मैं कर लूंगी। यस, चलो वेरी गुड। ऐसे बच्चे मेरे बहुत पसंद है जो अपने आप से आ रहे हैं, जो कि मैं कुछ भी नहीं आ सकती हूँ। आप कौन बॉस है? आप बॉस हो और आपको इनको ये समझाना है कि आपको छुट्टी चाहिए पड़ी है, आपकी छुट्टी के लिए अग्री नहीं कर रही है। बाकी लोग प्लीज बात ना करें। नाम लीव चाहिए मुझे, बहुत इम्पोर्टेंट वर्क है हमारा, तो मुझे जाना। आपको पता है मैं इस टाइम के काम पर कितना प्रेशर है, कितना लोड है, लेकिन हमारा काम, हमारा जो पर्सनल वर्क है वो भी बहुत इम्पोर्टेंट है। पर्सनल वर्क के लिए हम आपको देते हैं हॉलीडे, लेकिन आप वर्क लोड को भी तो समझो ना। हम उस संडे या हमारे हॉलीडे में सारी चीज़ें बंद रहती हैं, तो हम उसमें भी वर्क नहीं कर सकते। आप मैंने शरीर से आपको छुट्टी नहीं दूंगी, लेकिन जब मेरा थोड़ा सा वर्क प्रेशर कम होगा तो आप छुट्टी ले सकते हैं। मैंने नहीं कर, बहुत इंपॉर्टेंट है। अगर मैं, मुझे अपनी लीव का पैसा बंटवाना अच्छा नहीं लगता ना, मैं खुद नहीं कटवाना चाहती, लेकिन मुझे लीव चाहिए। मेरी लीव का पैसा कटवाने की बात नहीं है, काम है कि आप इतना सारा काम छोड़ के एक छुट्टी ले रहे हैं, वो इम्पोर्टेंट है मेरे लिए। लेकिन काम भी इम्पोर्टेंट है मैम, मेरे लिए अभी वो इम्पोर्टेंट है जो मेरा काम है घर में। ओके, गुड, वेरी गुड। अब अगर सबने ध्यान दिया या नहीं मेरे को पता चलेगा। इसी कन्वर्सेशन को नॉन, अभी ये हो गया वर्बल कम्युनिकेशन, ठीक है? अब इसी को नॉन वर्बली मुझे फॉर्मल कौन करके देगा? अपने बॉस को कौन, रिचा को कौन सेंड करेगा? नॉन वर्बल, यस, वो आप नहीं करना है, आपका हो गया। तो आपका हो गया, आप बैठ सकते सब लोग ध्यान दे रहे हैं। काम कैसे होगा जब दूसरा बोल रही है? उसने बोला मुझे बहुत जरूरी काम है, नहीं तुम ऑफिस में जाओ काम करो, पहले मुझे बहुत जरूरी काम है, बार बार फोर्स कर लेंगे कि नहीं जाना और वो घर जाना है। इसको आगे करना है और थोड़ा सा मैं घर से बाद में अगले दिन तुम्हारा काम फिनिश कर दूंगी। तो मैडम मना करती हैं घर की घर कल कर लेने जाते हैं, हम अभी नहीं। तो ये हो गया नॉन वर्बल विथ साइन, मतलब माझं नाव संगीता, आव मापसा बस्तोरण रावता आणि सध्या कुल्लू मनाली जॉब करता ॲज अ असिस्टिव टेक्नॉलॉजी ट्रेनर म्हणून। आमच्या असल्या भुरग्यांक सध्या हांव शिकयता, स्कूल स्टुडंट्स फर्स्ट टू ट्वेल्थ स्टुडंट्सांक शिकयता। शिक्षण कितके झालं? हांवें ग्रॅज्युएशन केलां, नाव आय एम ग्रॅज्युएटिंग, म्हणजे करता बी ए चालू आसा, म्हणजे लास्ट इयर बी ए लास्ट इयर चालू आसा आणि हांव ते पुण्या शिकता। आता सध्या तुका हे आता केन्ना पासून हो प्रॉब्लम आसा दोळ्यान दिसा? बाय बर्थ पासून। आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही? कशी? ऑल क्रेडिट गोज टू माय मॉम, बिकॉज जेव्हा हांव धाकटे असले तेव्हा माझे एक ग्रीप असले की हांव स्कुलांक वयतले, जेव्हा माझी भयण वयताली स्कुलान आणि जेव्हा ते बुक्स विकून बसताले तेव्हा हांव वयतले की हांवूय वयतले, म्हाका वचपाक जाय स्कुलान। आणि माझी मम्मी तितली शिकलेली नासली ना, माझा पप्पा तितले शिकलेले नासले,
बट तरी सुद्धा माझ्या जिद्दी खातीर त्यांच्यानी म्हाका माझ्या खातीर स्कूल पळयले, स्कुलान त्यांच्यानी म्हाका घातले. हांवें जिद केली की हांव एकटें रावतलें, म्हाका कोणाची गरज ना. आणि हांवें म्हणजे हांव शिकलें, म्हाका खूप डिफिकल्टीज येयल्यो शिकपाक, अशें ना की दोन मिनटान जालें, बिकॉज म्हजो हेल्थ इश्यूज खूब आसा म्हाका. सो तेतूनसून मात करून हांवें जावं हांगा पावलें. नो, शिकता आसतना तुका कसले हे येयले, कितें प्रॉब्लम कशें फेस करताले तूं कशें? हांवें इन कॉलेज जेन्ना म्हजी टेंथ जाली, एक्चुली म्हाका पुण्या वचपाक जाय आसलें शिकपाक कंप्युटर करपाक, पण म्हजी घरांतली म्हाका अलावड करनाली, बिकॉज तूं एकटें कशें वतलें, तूं कितें करतलें. सो हांवें जीत केली, जर तुमी म्हाका शिकयना जाल्यार हांव जेयना, हांव कांय करना, म्हाजें टेंथ शिकोन फायदो ना, आय वील लीव माय लायफ हियर. सो तेन्ना म्हाज्या मम्मीन म्हाका घातलें हांगा म्युझीक कॉलेजीन, आनी तेन्ना लॅन टिकलो सरान खूब हेल्प केलें. लायक बस हांगच्यान ती म्हापसा फक्त बस आसली आमची कदंबा, ती सरान आय थिंक पणजे धाडली बिकॉज ऑफ माय कॉलेज. आणि पणजे बस स्टँडा वरसून मम्मा म्हाका येताली व्हरपाक, आणि बस स्टँडार व्हरून सोडटाले, आणि बाकी फ्रेंड्स म्हाका म्हणजे सायटेड फ्रेंड्स जे आसले ते म्हाका हेल्प करताले. थंय म्हाका खूब प्रॉब्लेम्स येयले, कारण रायटर मेळटालो बट ताका म्हाजे सांगता ते कळनासले, बिकॉज दॅट ऑफ दॅट इज अ म्युझीक हे आसले न्हू. सो तेचे म्हजे मार्क्स कमी जाताले म्हणून हांवें ते सोडले, आणि मागीर हांव पुण्या गेले. आता तू लॅपटॉप बी हँडल करता, कशें कितें हें जाता तुका अशें दिसनासतना कशें? वीथ हेल्प ऑफ स्क्रीन रिडर. स्क्रीन रिडर म्हणून एक सॉफ्टवेअर असता, मोबायलाक वेगळो स्क्रीन रिडर असता आणि लॅपटॉपाक वेगळो असता. तो नॉर्मल लॅपटॉप जो तुमचा असा, त्याला जर आम्ही स्क्रीन रिडर घातलो, लाईक NVDA जॉवस म्हणून त्यांची नावं असतात स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरची, तो जर आम्ही त्याला घातलो तर वी कॅन यूज लॅपटॉप, वी कॅन हँडल इट. तू सध्या आता मोबाईलू हँडल करता, कसे किती हे? ॲक्च्युली तुम्ही तुमच्या फोनानही पहिलं जर ॲक्सेसिबिलिटी सेटिंगान एक ॲक्सेसिबिलिटी म्हणून ऑप्शन असता, तितून टॉकबॅक नावाचं एक सॉफ्टवेअर असता, तो जर आम्ही ऑन केलो तर तो आमच्या खातीर यूजफूल असता. सो तो त्याच्या हितून हेल्पान आम्ही मोबाईल यूज करू शकतो. आणि तितून तुका प्रॉब्लेम बी असं काय जायना सारखे, म्हणजे केन्ना चुकता बी असे तू? ना, तसे काय जायना. मशीन दाखयता कशी करता ती? आता हो आता उलयला, म्हाका फोन जाय, आय वील ओपन दीस. आता म्हज्या हांगा कॉन्टेक्ट येयले, इफ जर म्हाका सर्च करपाक जाय, this is my mom's number, I will extend it and I will call. What are you doing? Mommy is here? Oh, mommy is here. Hello, I'm here. Okay. सरकाराकडे बी केन्ना अशी मागणी केली की बाबा आपल्या जॉबाक लागून बी केलं खंयचे? ना, हांवें मागणी केन्ना करूंक ना. म्हाजे एक ड्रीम आसले एक्च्युली की हांव जे कितें करतलें ते पयली म्हाका लोकांक सिद्ध करून दाखोवपाचें, बिकॉज आय डोंट लायक सिंपथी. आनी हांवें पयलीं आमच्या गांवचे लोक लायक अरे ते ब्लायंड, ताका कितें कळटा, ते कितें करतले. म्हाज्या मम्माक ते सदांच क्वेश्चन करता, आनी दॅट टायम खूब राग येता की ते कशें करतले, तूं ताका पळयता ताचें कशें जातलें, ते म्हाका लायक नासले. सो हांवें ते चिंतलेले की पयली हांव स्वताक प्रूफ करतले, आय वील प्रूफ माय सेल्फ अँड देन आय वील गो विथ गव्हर्मेंट, कारण गव्हर्मेंटान जॉब दिलो ते जातलेले की सिंपथी, इतली सिंपथी सिंपथी खातीर ताका जॉब दिलो जाय जाल्यार हांव सराक पयली सांगपाक शकताले एक्च्युली, ग्रँड टेकलो सराक की म्हाका जॉब दी, आनी सर म्हाका दितले गेले. बट आय डोंट वॉन्ट दॅट, आय डोंट वॉन्ट सिंपथी, आय वॉन्ट माय सेल्फ, म्हाका म्हाजे हितून करून दाखोवपाक जाय असले म्हणून हांवें इतले लोकांचे आयकोनूय घेतले आनी सगळे केले. आयज म्हाका आय थिंक जर लोक हांगा सगळे शाणे आसा जाल्यार आय थिंक आयज म्हाका कोण असो म्हणचो ना की तेजे कशें जातले, आनी जर ते म्हणटा जाल्यार आय थिंक तांकां मागीर ते कांय दिसना. आय कॅन कूक, आय कॅन सगळें करपाक शकता, कूक आतां रांदपाकूय शकता, म्हाका जाय तशें, म्हाका जाय तशें करून खाता, हांव सगळें करता, आय डू एवरीथींग. तूं आतां ट्रॅवल करता आसतना एकटेंच वयता, तूं फाल्यां अंदमान वयता म्हणटा, कशी कशें तुका वाटेर कशें हें जाता? जेन्ना आमी स्ट्रीक घेवन भायर सरता, आतां हांगासले लोक तशे हेल्पफूल ना, बट जेन्ना आमी स्ट्रीक घेवन भायर सरता तेन्ना लोक आमकां हेल्प करता, तुमच्या सारके लोक आसता थंय, ते हेल्प करता, विचारता खंय वचपाक जाय, देन दे गायड, ते रस्ते सांगता की अशें चल,
इथले इथले गेले तू लेफ्ट घे तू राईट घे. आणि एअरपोर्टार तर आमकां एस्कॉर्ट मेळटा. एअरपोर्टार आमी गेली तांकां सांगले आमी तिकेट काढलां आमी ब्लायंड घे तेन्ना ते आमकां एस्कॉर्ट दिता. आणि ते एस्कॉर्टाच्या हेल्पान मागीर ते आमकां प्लॅनान बसोवपाचे प्लस एअरपोर्टाचे भायर सोडेपर्यंतचे काम ते करता. आतां हांव फाल्यां थंय रातचे पावतले 9:30 देन आय वील डू उबर. उबर करून हांव मागीर बस स्टँडार वचून वॉल्वो धरतले चंदीगड पावतले. हांव चंदीगडसून मागीर वॉल्वो करचे पडटले म्हाका. तेजे आदी म्हाका एअरपोर्टासून बस स्टँडार वयचे पडटले. आतां ऑटो इज नॉट सेफ फॉर मी. रातचे ऑटो हांव कशें घेतले. सो आय वील डू उबर अँड देन आय वील गो बस स्टँड अँड देन आय वील. आनी तुका आतां वाटेक खर पयशांची कितें देवाण घेवण करची पडली जर कोणाक पयशे दिवचे पडले जाल्यार कशें वळखता तूं तुजें हें. आमचे हितून हितून एप्स आसा जे आमकां हेल्प करता. बरेचशे एप्स आसा अशे जे करन्सी सांगता. आनी इफ जर करन्सी सांगपाची नाका जाल्यार वी कॅन डू गुगल पे, वी कॅन डू फोन पे, वी कॅन डू एवरीथींग. तुमचे कडेन आतां पयशे दिल्यार तुमी वळखूंक शकता कसले. हय रेडी बाय तुमकां ह्या आतां हांव पयशे दिता मातशें वळखा पळय कितके कशें कितें वळखा तें दाखय पळय म्हाका. आतां कशी तुवें हें केलं. हांवें फक्त नोट धरली ताणें म्हाका सांगलें 500 रुपीज. सांगता म्हाका 500 रुपीज. अच्छा म्हणजे मोबायलाचे हेजेर. हांवें फक्त कॅमेरा समोर हांवें नोट धरपाची. कसलो एप बी आसा तो. सिंग ए आय म्हणून एक एप आसा. आतां इंट्रस्टींग थींग की हाव आय कॅन ड्रेसअप. आतां म्हाका वचपाक जाय इंट्रस्टींगली फॉर्मली तेन्ना हाव आय कॅन रेकग्नायज कलर्स ना. दीस इज अ व्हेरी इंट्रस्टींग क्वेश्चन. म्हणजे बरेचशे लोक आमकां विचारता की तुमी कशें करता काय म्हणून. सो तेच्या खातीरूय आमचे कडेन एक एप आसा. हो हँडल करताना तुमकां कसले त्रास जायना. जॉबाक खंय आसा तुम्ही का मुद्दाम वयता. खंय जॉब करता हांव. एक्चुली हेल्थ इश्यू खातीर हांव 15 डेज घरा येयले. आतां परत थंय वयता. आनी कितें शिकयता तुमी कोणाक शिकयता ते. थंय ब्लायंड भुरगीं आसा म्हाज्या सारकीच. फर्स्ट टू 12th पर्यंतची भुरगीं आसात. तांकां आमी अवेअर करता की मोबायल कसो यूज करपाचो, सिक्युरिटी आपली कशी दवरपाची, लोकांक मेळटना सायटीड लोकां कडेन कशें उलोवपाचें आनी तांकां कशें इम्प्रेस करपाचें सायटीड लोकांक आनी कशें सिंपथी मेळोवपाची ना, कशें आपूण वी आर द बेस्ट तें कशें शेअर करपाचें तेंचे कडेन, तेंकां कशें दाखोवपाचें की वी कॅन डू एवरीथींग तें आमी तांकां शिकयता. पूण हो जॉब तुमकां कसो ऑफर जालो थंय. एक्चुली एक ऑर्गनायजेशन आसा बूक शेअर म्हणून. सो तांकां हांव जॉयन आसा बूक शेअराक आनी तेंच्यांनी म्हाका ट्रेन केला आनी अजूनय करतात ट्रेन आनी तेंच्या थ्रू म्हाका थंय जॉब लागलो. तुमकां दिसता गव्हर्मेंटान आपल्याक जॉब दिवचो बी असो. हय म्हाका आतां दिसता की गव्हर्मेंटान दिवचो पूण म्हाज्या कॅपेबिलिटीनुसार दिवचो ना की म्हाका फक्त बसोवन लायक यू आर ब्लायंड म्हणून तसो म्हाका जॉब नाका. आय वॉन्ट माय कॅपेबिलिटी जॉब जे हितून हांव कॅपेबल आसा जी म्हाजी कॅपेसिटी आसा डॅट आय कॅन डू ते तेंच्यांनी म्हाका दिवचे. नाजाल्यार एक्च्युली आमी बँकिंगानूय करपाक शकता बट आय डोंट लायक आय एम नॉट इंट्रस्टेड इन बँक. म्हाका अशें भुरग्यांक फुडें काडपाक जाय जे तुमकां जी तुमच्या सारकी जी भुरगीं आसा तांकां कितें सांगपाचें आसा. आमसारखी जी भुरगीं आसा तांकां सांगपाचें म्हाका इतलें आसा की स्ट्रगल सगळ्यांच्या लायफान आसता. सायटेड पर्सन ऑल्सो हॅव स्ट्रगल्स. आमी अशें म्हणटा आमी चिंत्ता की अरे सायटेड तेका कितें आसतलें बट ना तेकाय बी आसता. सो तुमी तेचेर मात करा. तुमकां खूब लोक अशें मेळटले की तेजें कशें जातलें अशें म्हणपी तुमकां खूब लोक मेळटले. खूब म्हणजे खूब मेळटले बट तितूनसून तुमी भायर कशें सरपाचें तो वाट तुमी काडा. त्या टायमार तुमी लोकांक आन्सर दिवं नाका तुमी म्हाका अशें कित्याक म्हणटा हें तें ना. तुमी करून दाखया तांच्या तोंडार ते पडटा मागीर ते आपूणच सगळें सारकें जाता. हांव लिला रेड्डी वस्तडा रावतां चंदनवाडी.
माझे चेडू संगीता रेड्डी हा ते लहानपणीपासून त्याच्या दिसांना ब्लाइंड हा. त्यांनी 10 वर्षं लोकविश्वास प्रतिष्ठान फोंडा शिकले ब्लाइंड इथून हॉस्टेलात. ते बी त्याका हांव घेऊन रावले आणि मागे त्याका हांवें ग्रॅज्युएट हेतूर आल्तीन म्युझिक 5 वर्सां हें केली. ताका म्युझिक घेवन पणजे वयताली येताली म्युझिक विद्यालय महाविद्यालयात थंय शिकले ते. आणि मागीर ते पुणे गेले. पुणे त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि ते आपल्या पायार आता करिअर करपाक ते आता आसामात गेले. आसामात 1 वर्ष त्यांनी टीचर शिकयले ट्रेनर म्हणून. आणि आता ते मनाली गेला. मनाली वचून ते डायरेक्ट ट्रेनर हे करता आणि आपले डी एड बी करता. दोन्ही करता ट्रेनरचे शिकता हे शिकयता भुरग्यांक आणि आपण डी एड करता म्हणजे बरे आपण हे जॉब खंय गावचे म्हणून हांगा लागी. ते पैस पडटा आणि एकटे वता ते आता फाल्यां वचपाचे आहा मनाली. ट्रेनान एकटे वतले आणि एकटे ट्रॅव्हल करता सगळे सगळे कळटा त्याका. चलोंग बी तसे त्रास सगळे आपण ती बडी घेऊन चालता ठीक आहा नी ती घेऊन चालता. आता ते कामांक बी असा कामांक म्हणजे शिकयता भुरग्यांक आणि आपले ट्रेनर हे करता दोन्ही. गव्हर्नमेंटचे बी तुम्ही अजून ना सर काय ना केले बी तुम्ही असे काय. आमचे कोण ऐकला नू आम्ही गरीब नू आमचे कोण केअर करीना. लहानपणी पासून ते हांगा शिकता म्हणजे कोणी हे करूंक ना पण आमकां सर पावता. ग्लँड सर आमकां सगळे एका ताका हेल्प केला शिकोवपाक बी. कांयच दिसना सामके ब्लँड ब्लँड पण ते सगळे आता कॉम्प्युटर सगळे तसे सगळे शिकता सर आपले हेतून करता आणि आपल्या पायार उभे आहात आणि आपण हेच्यावर आपण करतली म्हणता शिकतली आणि आपल्या आवयक आपण हे करतली. आणि कोण त्याचा भाऊ बी भावा एक भाव आणि बहीण आहात. सरकाराकडे त्याका हेल्प मात्शे हांगा खंय तरी लागी इस्कॉलान त्याका खंय तरी जॉब दिवचे म्हणून त्याका पयस ते मात्शे हे जाता जेवणाचे मात्शे हाल जाता आणि त्याका ते पचना जेवण ते वटेन. त्याका हांगा खंय तरी फोंडा जावं संजय स्कूल थंय तरी खंय तरी जॉब म्हणजे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर ते हे करता भुरग्यांक शिकोवंक शकता. मात्शे प्लीज हेल्प मात्शे करचे. प्रमोद सावंताकडे आमी वचपाची आसली पूण आमकां कोणी अपॉइंटमेंट घेवन दिवंक ना. मागीर आतां वयता न्हू फाल्यां मागीर दुसरे फावटी येयले काय वयतली आमी तेजे कडेन उलोवपाक प्रमोद सावंताकडे. तेणी हाड म्हटलेली ताका